आम्ही सकाळी 5 वाजता उठलो आणि 5 वाजता उठल्या उठल्या ठरवलं की ठीक आहे आता आपण काहीतरी करू. आणि मी एक स्वतःसाठी चॅलेंज घेतलंय की आजच व्हिडिओ शूट करून एडिट करून पब्लिश करता येतोय का बघू आपण. मी आधी केलं नाही कधी, म्हणजे की ठीक आहे बघू करता येते का. 5:30 पर्यंत ओरकलं तर लाईट नव्हती, सगळे गॅडजेट्स ठेवले चार्जिंगला, चार्ज केलं सगळं, मी तयारी केली, माझी बॅग वगैरे भरली आणि मग मी 6:20 आसपास घरातून निघालो. कॅमेरा वगैरे माउंट केला गाडीवर, गेलो सेंट थॉमस माउंटला, पोहोचलो तिथं, फिरलो, ड्रोन शॉट्स नाही आले घेता कारण तो रेड झोन एक्झॅक्ट एअरपोर्टच्या समोर. मग ठीक आहे तिकडनं फिरून मी रिटर्न आलो. रिटर्न येताना वाटेत एका ठिकाणी थांबलो की एक ब्रिज पाहिला, तिथं मी रात्रीचं शूट केलेलं होतं आधी, म्हणलं की दिवसाचा एक घेऊन टाक, तो व्हिडिओ घेतला आणि घरी आल्यावर मग बाकीच्या तयारीमध्ये वेळ गेला की जेवण खाणं पिणं उरकणं. 1 वाजेपर्यंत मी एडिटिंगला सुरुवात पण नव्हती केली, 1 वाजता सुरुवात केली डाटा गोळा करणे. 40 ते 50 मिनिटं ह्या प्रोसेसमध्ये गेले. ड्रोन आणि ॲक्शन कॅमेरामधनं कॉपी करायला जवळपास 1/2 तास लागले. मोबाईलमधले व्हिडिओज, ड्रोनमधले व्हिडिओज आणि ॲक्शन कॅमेरामधले व्हिडिओज. आणि मग केली सुरुवात एडिटिंगला. पण एडिटिंगला चालू करायच्या आधी मला ॲक्शन कॅमेराचे जे व्हिडिओज आहेत ते 360 डिग्रीमधले ते मला सेपरेटली इन्स्टाच्या ॲपमध्येच एडिट करायला लागतात. इट्स 130 इन्स्टा 360 व्हिडिओज फर्स्ट इन द इन्स्टा 360 ॲप. ते जरा चांगले दिसतात, डाविंचीमध्ये पण येतं एडिट करता, बट मी आधी त्यातनं एक्सपोर्ट करतो. ते झाल्यावर ॲक्च्युअल एडिटिंगला सुरुवात केली डाविंचीमध्ये. काही व्हिडिओजची की फ्रेम चुकली होती म्हणून त्या परत एडिट करायला लागलं. हाफवे एडिट करताना दाविंची म्हणणं ॲपवर परत स्विच करून परत सगळे की फ्रेम्स द्यायला लागले. 4 वाजले ते अजून व्हिडिओ एडिट करून झाला नाही. फक्त स्प्लिट आणि असेंबल करायला माझा 1 तास गेला. आता तर 5 वाजून गेले, लाईट पण गेली, वायफाय पण नाही, जवळपास रेडी आहे 90%. आता फक्त टाकायचं आहे म्युझिक आणि टेक्स्ट. म्युझिक द्यायच्या आधी मला द्यायचं होतं व्हॉइस ओव्हर, कारण मी भरपूर ठिकाणी बोलत होतो आणि काही ठिकाणी बोलत नव्हतं. मला व्हॉइस ओव्हर द्यायसाठी 1 तास गेला. 6:20 झाले तर आणि मला वाटतंय की अजून 1 तास लागेल मला. आणि व्हॉइस ओव्हर झालं, मला परत द्यायचा होता बॅकग्राऊंड म्युझिक. तर बॅकग्राऊंड म्युझिक पण ॲड केलं, सगळी प्रोसेस झाली अवघड. थोडेफार एलिमेंट जे टेक्स्टचे सबस्क्राईब बटन वगैरे हे ते केले आणि मला असला एक्सपोर्टला लावलं. द लास्ट एक्सपोर्ट इज हॅपनिंग. एक्सपोर्ट झाल्यावर व्हिडिओ चेक केली कशी आहे आणि मी ठरवलं की खूप वेळ घालवले काही करून अपलोड करायची, कारण 5 वाजून गेले, 6 वाजून गेली, 7 वाजून गेले, बट स्टील माझं चॅलेंज कम्प्लीट नव्हतं झालंय. गोल तर मिस झालाय, पण म्हणलं की रेसमध्ये आलो तर कमी कमी रेस तरी कम्प्लीट करतो. मी म्हणलं की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबायचंच नाही. ॲटलिस्ट 7:30 वाजायला आले होते मला. व्हिडिओ चेक केला, व्हिडिओ चांगला निघाला, अपलोड केला आणि अपलोड होता होताच मी साईडला कॅनवावर थंबनेल एडिट केला. थंबनेल एडिट करून पब्लिश करून फायनली 8 वाजता व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट केला, पब्लिश केला. अख्ख्या प्रोसेसला खूप वेळ गेला, जराशी डोळ्याची वाट लागली, बट फाईन. फायनली चॅलेंज कम्प्लीट तर झालाच. तो व्हिडिओ बघायसाठी इथं क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा. तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढं असाच जरा थोडाफार वेगळा कंटेंट येणार आहे. हाय, मी आहे राकेश. ओह शिट. सॉरी. तर हाय, मी आहे राकेश. तुमचं सगळ्यांचं पारदेस पारो चॅनलमध्ये स्वागत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड चिअर्स.